सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरात पदार्थ तळण्यासाठी वनस्पती तूप वापरलं जातं, मात्र या तुपात कॅन्सर होण्यास कारणीभूत असलेली रसायनं सापडली आहेत, त्यात निकेल हे महत्वाचं ठरतं। हे या तुपात प्रमाणापेक्षा जास्त आढळल्यास आरोग्याला धोका संभवतो आणि हेच निकेल जेमिनी तुपाच्या डब्यात सापडलंय। 1.94 ते 2.24 PPM एवढ्या मोठ्या प्रमाणात निकेल सापडल्याचं गाझियाबाद इथल्या प्रयोगशाळेत उघड झालंय। अहवाल प्राप्त झाल्यावर त्याच्यामध्ये निकेलचं प्रमाण मानदापेक्षा जास्त आल्याचं आढळून आलेलं आहे। आता सदरचं प्रकरण आहे, उत्पादकापर्यंत कारवाईसाठी प्रलंबित आहे। किती साठा पकडला आहे, किती ताब्यात? आपण वेगवेगळ्या बॅचेसचे 70 ते 75 हजाराचा साठा जप्त केलेला आहे। दैनंदिन जीवनात खाण्यापासून ते अगदी मेकअप पर्यंत विविध प्रकारची रसायने वापरात येतात, त्यामुळे अशी कोणतीही रसायनं असलेली उत्पादनं वापरताना माहिती घेऊनच वापरण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ञांनी दिलाय। हा शरीरात जाण्याचे दोन मार्ग आहेत, त्यात एक जो आहे आपण रेस्पायरेटरी ट्रॅक किंवा नाकाद्वारे जो श्वास घेतो त्याद्वारे, आणि दुसरी गोष्ट आहे जी आपण डायरेक्ट त्याचं जर कॉन्टॅक्ट येऊ किंवा फूड किंवा ड्रिंकमधून जर तो गेला तर ह्या दोन गोष्टींमुळं पॉइझनिंग होऊ शकतं। डायरेक्ट इंटेक केला त्याचा तर गॅस्ट्रोइंटेस्टायनल इरिटेशन होऊन स्टमक आणि थ्रोट कॅन्सर हे होण्याचे चान्सेस जास्त। ब्रेडमध्ये ब्रोमेट सापडल्यापासून आता अशा अनेक खाद्यविषयक वस्तूंबाबत ग्राहकांनी सावध राहणं गरजेचं आहे। योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।